टाटा पॉवर आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या दरम्यान आज जो हा पंप स्टोरेज हायड्रो करता जवळपास 2800 मेगावॅटचा जो एमओयू होतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्र सरकारने पंप स्टोरेज हायड्रोच्या संदर्भात अतिशय अग्रेसिव्हली एक भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार केले आहेत. जसा आता उल्लेख झाला की महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्यामध्ये पंप स्टोरेज हायड्रो करता मोठ्या प्रमाणात उपयुक्त अशा प्रकारच्या साईट्स आहेत आणि अशा सर्व जे काही जागा आहेत त्यांचा उपयोग करण्याचा प्रयत्न हा आपण करतोय. त्याकरता आपण एक चांगली पॉलिसी तयार केलेली आहे. आमचा प्रयत्न असेल की एमओयू हा लवकरात लवकर ॲक्शनमध्ये कन्वर्ट व्हावा. या दृष्टीने टाटा पॉवरकडनं देखील आमची अपेक्षा आहे की हे सगळं काम आपण वेगाने करावं. अर्थातच जिथे आपल्याला स्टॅच्युटरी मान्यतांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी जी काही मदत आमची महाराष्ट्र सरकारमधून आपल्याला लागेल ती मदत करण्याची तयारी देखील आमची निश्चितपणे आहे. आणि हे खरंच आहे की विशेषतः रिन्युएबल्समध्ये आज मोठ्या प्रमाणात देश आणि महाराष्ट्र पुढे जातो आहे. अशा या सगळ्या सिनारिओमध्ये हा एमओयू अत्यंत महत्वाचा आहे आणि भविष्यामध्ये ग्रीड स्टॅबिलायझेशनच्या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणात हे जे सगळे पंप स्टोरेज हायड्रोचे प्रकल्प आहेत हे अधिक उपयोगी ठरणार आहेत. आणि म्हणून मी टाटा पॉवरचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. टाटा पॉवर महाराष्ट्रामध्ये विविध रूपांमध्ये काम करतेच आहे आणि अतिशय चांगलं काम करते आहे. त्यामुळे टाटाचं जे नाव आहे त्याला साजेशं काम या ठिकाणी याही प्रकल्पामध्ये टाटाच्या माध्यमातून होईल अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा टाटा पॉवरच्या सर्व अधिकाऱ्यांचं, आमच्या ऊर्जा विभागातल्या आमच्या सगळ्या कंपन्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.